सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढत आहे आकडेवारीही वाढतच आहे कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढत असून नागरिकांनी मोठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे गुरुवारी ग्रामीण भागात सातशे पस्तीस तर शहरी भागात एकशे बारा आणि महापालिका क्षेत्रात एकशे त्रेसष्ट नवे रुग्ण आढळले आज दिवसभरात एक हजार दहा जणांना बाधा झाल्याचे दिसून आले दिवसभरात झालेल्या टी पी सीआर चाचणीत एक हजार आठशे सत्त्याण्णव जणांचे स्वॅब तपासले त्यात चारशे सतरा जण बाधित आढळले तर अँटीजेन चाचणी तीन हजार सातशे वीस जणांचे स्वॅब तपासले त्यामध्ये सहाशे त्रेपन्न जण कोरोना बाधित आढळले आज आढळलेल्या एक हजार दहा बाधित रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यात पन्नास कडेगाव चौतीस खानापूर साठ पलूस चौसष्ट तासगाव अठ्ठ्याऐंशी जत एकशे सात महाकाळ सदुसष्ट मिरज तालुक्यात एकशे नऊ शिराळा एकशे तीन वाळवा एकशे पासष्ट असे नवे रुग्ण आढळून आले आहेत महापालिका क्षेत्रात सांगली शहरात एकशे तीस तर मिरजेत तेहतीस जणांना बाधा झाली सध्या बारा हजार सातशे एकोणनव्वद जणांवर उपचार सुरू आहेत त्यापैकी दोन हजार दोन जण चिंताजनक आहेत ही होती जिल्ह्यातील कोरोनाविषयी संपूर्ण माहिती